नमस्कार, मी तुषार पुरोहित, आयुका सायपॉपमधून. आत्ता जे आपल्याला दिवाळीच्या बरोबरीने एक सुंदर पर्वणी मिळणार आहे, मग फराळ खाताना आपल्याला सूर्यग्रहण पाहता येणार आहे. आता आपण व्ह्यू फाइंडर काढून टाकलेलं आहे, दुर्बिणीला आयपीस आहे. हे आयपीससुद्धा शक्यतो जे आहे ते मेटलचे असावे. प्लास्टिकचे आयपीस असतील तर ते बऱ्याच वेळेला सूर्य बघताना जळून जातील. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आहे दुर्बिणीमध्ये. जर सूर्य बघायचा आहे तर आपल्याला काय हवे, तर सोलर फिल्टर हवे. चला तर मग आपण सोलर फिल्टर लावून बघूया. ओके, हे आहे आपलं सोलर फिल्टर. या सोलर फिल्टरवरती आपल्याला काय लक्षात येईल की दुर्बिणीची जशी कॅप आहे किंवा टोपी आहे, या टोपीसारखी आणखीन एक ही टोपी आहे. या टोपीवरती एक चंदेरी रंगाचा कागद लावला आहे. हा चंदेरी रंगाचा कागद आपल्या चॉकलेट किंवा ह्याचा रॅपर नाही आहे, हे सोलर फिल्टर आहे, सूर्याचं फिल्टर आहे. याला मायलर शीट म्हणतात. या मायलर शीटचा वापर करून हे सोलर फिल्टर केलं आहे. आणि हे सोलर फिल्टर लावताना दोन्ही बाजूला जर पाहिलं तर व्यवस्थित ते पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. याच्यातनं ज्यावेळेला सूर्याचा लाईट पास होणार आहे तर तो ठराविकच लाईट दुर्बिणीमध्ये येणार आहे, बाकीचा लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. तर याला कुठंही छोटंसंसुद्धा छिद्र असतं कामा नये, तर हे आपण चेक करून याचा वापर करावा. आता काय करणार आहे, मी याची पुढची कॅप काढून टाकली आणि इथे मी सोलर फिल्टर लावलं आणि ती सूर्याच्या दिशेने ॲडजस्ट करून मला या दुर्बिणीतनं सूर्यग्रहण पाहता आहे. पण माझ्याकडे सोलर फिल्टरही नाही, सौर चष्माही नाही आहे, पण तरीसुद्धा मला ग्रहण बघायची इच्छा आहे. तर आपल्याला एका कागदावरती ही सूर्याची प्रतिमा घ्यायची. पण सूर्याची प्रतिमा घेताना तुमच्या लक्षात येईल की हे पूर्णच्या पूर्ण आरशाचं जे किंवा उघडं तोंड आहे ते पूर्ण नको आहे आपल्याला, सूर्य पाहायचा आहे. तर आपण काय करू शकतो, याला बऱ्यापैकी कव्हर करू आणि ह्या थोड्याशा फटीतनं जो सूर्यप्रकाश जाणार आहे त्याच्या मदतीने आपल्याला सूर्याचं प्रोजेक्शन करून पाहता येऊ शकेल. हा बघा, आपल्याला सूर्य दिसत आहे.